नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते मस्त असाल, स्वस्त असाल, मस्त असाल आणि आनंदी असाल. तर चला, एक कोलगेट स्माईल स्वतःच्या चेहऱ्यावर आणा, एक माझ्यासाठी आणि एक युनिव्हर्ससाठी. तीन कोलगेट स्माईल देऊन व्हिडिओ बघायला सुरुवात करा. जास्तीत जास्त जणांपर्यंत व्हिडिओ शेअर करत जा. चांगली चांगली माहिती आपल्याला याच्यातून मिळत असते तर कुणाचं तरी चांगलं व्हावं अशी इच्छा ठेवा. आणि रोजच्या रोज आपल्या दोन चार मित्रांना तरी, मैत्रिणींना तरी आपला व्हिडिओ शेअर करत जा. तर चला, सगळ्यांनी कम्युनिटीला वाचलंच असेल की आज तुमच्या दाजींचा बर्थडे आहे आणि त्यामुळं ठेवली आहे ऑफर. मी हे आपले नवीन प्रोडक्ट्स, तेल आणि शॅम्पू याच्याबरोबर सगळीकडं धुमाकूळ घातलेला. तुम्ही ही ब्लॅक मेहंदी ही पूर्णपणे फ्री आहे. वर पहिल्यांदाच मी ऑफर प्राईस तुम्हाला कम्युनिटीमध्ये दिली आहे. तुम्हाला जायचं आहे आणि फक्त माझ्या याच्यावर पे करायचं आहे आणि खाली तुमचा पत्ता मला द्यायचा आहे. तर वरती दिलेल्या नंबरवर ऑफरचा धमाका लाभ जरूर घ्या. फक्त 600 रुपयाला 100 मिली हर्बल तेल, 100 मिली शॅम्पू आणि मेहंदी काळी. फक्त काळी मेहंदी ऑफरमध्ये आहे का तर ही दाजींच्या आवडीची आहे म्हणून मी काळी मेहंदी ऑफरमध्ये ठेवली आहे. ब्राऊन मेहंदी कोणालाही ऑफरमध्ये मिळणार नाही, तर ही मेहंदी तुम्हाला ऑफरमध्ये मिळेल. तर त्याचा फायदा जरूर घ्या. रात्री 12 पर्यंत ऑफर आहे. 12 पुढं या मेहंदी त्यांना मग फ्री मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. तर चला, आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आली आहे. तो म्हणजे तुमचा खूप मोठा प्रश्न आहे, कर्ज किंवा अडकलेला पैसा. या दोन्ही गोष्टीवर काही ना काहीतरी प्रोडक्ट्स काढ, काही ना काहीतरी उपाय काढ, हे तुमचं खूप जणांचं हे आहे. प्रोडक्ट्स तर मी काढणारच आहे, अभ्यास माझा चालू आहे. याच्यावर मी एकदम धडाकेबाज काहीतरी घेऊन लवकरच येईल तुमच्यासाठी. 1-2 महिन्यामध्ये वेळ लागेल मला या गोष्टीला, कारण काम परफेक्ट करतो का हे मी कुणावर तरी आजमवल्याशिवाय ते कधी प्रोडक्ट्स लॉन्च करत नाही. त्यामुळं त्याला उशीर थोडासा लागेल, पण त्याआधी उपाय करायला सुरुवात करा. कारण 50% लोकांचे हेच प्रॉब्लेम आहेत, पैसा अडकलाय तरी, नाहीतर कर्ज खूप झालंय तरी. आता पॉवरफुल उपाय तुम्हाला मी याचा सांगत आहे, पण आपल्याला माहीत नसतात या गोष्टी की आपण कर्जबाजारी का होतो किंवा आपला पैसा का अडकला जातो. तर या सुद्धा दोन्ही गोष्टीला हे आहेत, ग्रह आहेत आपले. आपला पैसा अडकवतो तो ग्रह आहे आपला मंगळ. मंगळ ग्रह हा आपला असा आहे की तो आपल्याला कर्जबाजारी करतो आणि आपला पैसा, भरपूर सारा पैसा, भरपूर साऱ्या माणसांकडे अडकून राहतो. माणूस देताना गोड बोलतो किंवा उधारीवर सामान नेतो आणि नंतर काही केल्या ते आपल्याला मिळत नाहीत. या प्रकारचे ज्यांना अडचणी आहेत त्यांनी एकच उपाय करायचा आहे. उपाय थोडासा अवघड आहे, पण करायला सुरुवात करा आणि 100% त्याचा काय रिझल्ट आहे हा अचूक आहे हे मला माहीत आहे. तो रिझल्ट तो तुम्हालाही मिळेल. हालचाली चालू होतील तुमच्या. जे काही पैसे अडकले आहेत, जर कर्ज असेल तर इन्कम वाढेल, अडकलेला असेल तर माघारी मिळेल. दोन्ही जणांनी हा उपाय करू शकता. त्याचबरोबर मंगळाचा मंगळ ग्रह जर तुमचा मजबूत असेल तर तुमचा पैसाही कधी अडकणार नाही आणि तुम्ही कधी कर्जबाजारीही होणार नाही. त्यासाठी सगळ्यात साधा उपाय, तो म्हणजे सगळ्यात पहिला, नवग्रह चौकी वापरा. लाकडी वापरा, अगर ही वापरा, पण नवग्रह चौकी ही ऑफरमध्ये चालू आहे, ती जरूर वापरा या दोन माणसांनी. त्याचबरोबर हातामध्ये मंगळाचं जेव्हा आपल्याला महादशा दशा चालू असते त्यावेळी हातामध्ये पूर्ण रेड कलरचा दोरा बांधणं हे अतिशय छोट्यातला छोटा उपाय आहे, पण खूप पॉवरफुल आहे. ताई, तू का बांधला? तुझा पैसा अडकलाय का? तुला कर्ज आहे का? तर नाही, माझा कुठेही कर्ज नाही आणि मला कुठेही पैसा अडकलेला नाहीये, पण मला स्वतःला मंगळ आहे त्याच्यामुळे मी तो दोरा बांधत असते. आधीच तुम्हाला उत्तर दिलं, नाही तर कुणाचं तरी कुचकी कमेंट मला येईल. तर उपाय काय करायचा आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या. तर मंगळवारी उपाय करायचा आहे आपल्याला. 7 मंगळवार ओळीनं हा उपाय करायचा आहे. शक्यतो जेंट्सनं करा, नाही शक्य तर मुलांनी करा, आणि तरी नाही शक्य तर मग घरच्या लेडीजनं करा. शक्यतो ज्याच्या नावावर कर्ज आहे त्यांनी अगदी कराच करा. यामध्ये सुतक चालणार नाही, पिरेड चालणार नाही.
या ह्यानं तुम्ही करा. मारुतीला मंगळवारी 11 मोतीचूरचे लाडू जे मारुती रायाच्या आवडीचे आहेत ते न्यायचे. चमेलीचं तेल आणि थोडासा अष्टगंध किंवा ज्याला शेंदूर आपण म्हणतो ते न्यायचं. त्याचबरोबर मारुतीच्या देवळाच्या समोर विकायला असतात किंवा घरात भगवी रंगाचा एक झेंडा आणि भगवी रंगाची एक लंगोट जे मारुती राया घालतात ती घ्यायची. आणि तुपाचा दिवा, शुद्ध तुपाचा दिवा आणि एक लवंग एवढं घेऊन आपल्याला जायचं आहे मारुती रायाच्या देवळामध्ये. मारुती रायाच्या देवळामध्ये गेल्यावर त्याला तुपाच्या वातीमध्ये लवंग जी आपण उभी करून दिवा लावतो तुपाचा दिवा मारुती रायासमोर लावायचा आहे. आणवणी विनवणी त्याला करायची आहे की अडकलेला पैसा किंवा कर्ज बाजार जे काही तुमचं आहे त्यातून माझी सुटका पूर्णपणे व्हावी यासाठी मी तुझा उपाय करत आहे. त्यानंतर चमेलीच्या तेलामध्ये थोडासा शेंदूर घालून त्यांच्या पायाला, तुमच्या इथं जशी सोय असेल तसं, नाही तर डबी त्यांच्या पायापाशी ठेवा. लावू देत असेल तर जरूर लावा, लावू देत नसले तर डबी त्यांच्या पायापाशी ठेवा. आणि डोळे मिटून मी अख्ख्या अंगाला शेंदूर त्यांना लावला आहे याची कल्पना करा. त्याचप्रमाणे लंगोट बांधू दिला तर लंगोट बांधा, नसेल तर त्यांच्या पायापाशी ठेवून टाका. एक छोटीशी गदा, ती तुमची प्लॅस्टिकची असो, चांदीची असो, कशाचीही असो, गदा महत्वाची आहे. ती एक गदा पण त्यांच्या पायावर ठेवा. आणि झेंडा मात्र कुणाला तरी चढवून तो देवळाच्या वरच लागला पाहिजे याची, तो जसा फडफडेल झेंडा, जसा वर जाईल झेंडा, तसे दिवस पालटायला सुरुवात होईल. त्या माणसाला अक्कल यायला सुरुवात होईल की तुमचे बुडवलेले पैसे माघारी द्यावेत आणि तुमची इन्कम वाढेल जर तुमच्यावर कर्जबाजार झाला असेल तर. तर उपाय सगळ्यांच्या लक्षात आला का? तुम्हाला 7 मंगळवार हा उपाय करायचा आहे. त्यामुळे 7 मंगळवार लाडू घरी आणायचे का तर नाही आणायचे, तिथनं जर पुजाऱ्यानं तुम्हाला लाडू दिले तर बाहेर बसलेल्या व्यक्तींमध्ये वाटून टाकायचे, आपण लाडू खायचे नाही. तुपाचा दिव्याला पंती घेऊन जा किंवा मग कणकेचा दिवा घेऊन जा, तो तिथं सोडून द्या, दिवा माघारी आणायचा नाही. झेंडा आणि लंगोट दर मंगळवारी बांधायचा का? तर हो, दर मंगळवारी बांधायचा. ज्यावेळी तुम्हाला उपाय करायचा आहे त्यावेळी झेंडे आणि लंगोट एकत्र साचून घ्या. त्याचबरोबर गदा दरवेळी ठेवायचे का? हा, दरवेळी ठेवायचे. तर साधी प्लॅस्टिकची गदा, लाकडाची गदा, कशाचीही गदा चालू शकते. ती छोटीशी गदा घेऊन त्यांना अर्पण करा. ती पण 7 मंगळवार करायची का? तर हा, 7 मंगळवार करायची आहे. म्हणजे या जे साहित्य सगळं मी तुम्हाला सांगितलंय हे 7 मंगळवार तुम्हाला लागणार आहे. त्याचप्रमाणे या 7 मंगळवार उपाय करताना असा संपूर्ण जो लाल धागा असतो तो आपल्या हातामध्ये ठेवा. मंगळवारी उपास करणं शक्य झालं तर जरूर उपास करा. आज तुमचे लाखो रुपये बाहेर अडकले तर खाऊन पिऊन थोडासा उपास केला तर आणखीन लवकर तुमचे पैसे मिळतील असं आहे. उपाय मोठा आहे, अचूक आहे, त्यामुळं जरूर करा. तोवर प्रोडक्ट्स तयार करायची जबाबदारी माझी आहे. पण हे लक्षात घ्या, कधी पण पत्रिका बघत जा. कुठं कर्ज घेताना, कुठं काय करताना, आपल्या कोणत्या दशा चालू आहेत, कोणते ग्रह कुठं आहेत, हे थोडंसं बघून प्रत्येक गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपलं लाईफ अतिशय सुंदर होतं. आणि नाही आपण तसा विचार केला तर निदान नवग्रह चौकी तरी आपल्या घरात पाहिजेच, कारण त्याच्या उपासनेमुळं येणारी संकट ही 2 हात लांब राहतात किंवा टक्क करून निघून जातात. त्याचा जास्त आपल्याला तोटा कोणत्याही प्रकारचा होत नाही. तर अडकलेला पैसा यावरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची जरूर छान छान कमेंट करा, एकमेकांपर्यंत शेअर करा. आणि चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.